नमस्कार, कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहे झणझणीत अशी फणसाची भाजी, ज्याची टेस्ट नॉनव्हेजला सुद्धा मागे पाडणारी अशी आहे. अशी ही भन्नाट रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरू करूया. यासाठी मी इथे एक पावभर फणस घेतला आहे. अशा प्रकारे कट करून घेतला आहे. हाताला आणि सुरीला तेल लावून हे कट करून घ्यायचं. फणसाला स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घ्यायचं आणि त्यानंतर याला आपण उकळून घेणार आहे. आणि उकळलेले जे पाणी आहे ते आपण भाजीत टाकणार आहे, त्यामुळे याला स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. एक ग्लास पाणी घालायचं, खूप जास्त पाणी घालायचं नाही. अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे फणसाला छान टेस्ट येते. यानंतर आपण हे फणस उकळून घेणार आहे, तर याला 50% आपण शिजवून घेणार आहे. उकळताना गॅसवर मी हे फणस ठेवून घेतला आहे, मीडियम फ्लेमवर झाकून आपण याला 5 मिनटं शिजवून घेऊया. आणि जोपर्यंत आपलं फणस शिजून तयार होतं आहे, तोपर्यंत आपण इकडे कढईमध्ये मसाला भाजून घेऊया ग्रेव्हीसाठी. कढईमध्ये मी एक मोठा कांदा अशा प्रकारे स्लाईसमध्ये चिरून घेतला आहे, तो भाजून घेणार आहे. अर्धा चम्मच तेल घालून घ्यायचं. एकसारखं फिरवत याला छान भाजून घ्यायचं आहे, कलर चेंज होतपर्यंत कांदा. बघू शकता कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आणि हलकासा कलर पण चेंज झालेला आहे. यामध्ये आपण आता 2 चम्मच धणे एका साईडनी भाजून घेऊया. धणे छान तडतडतपर्यंत भाजून घ्यायचा. साबूत धण्याचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान असा येतो. धणा पावडर तर आपण घालतोच, पण या धण्यांचा टेस्ट वेगळा असा भाजीमध्ये उतरत असतो. छान याला भाजून घेऊया कलर चेंज होतपर्यंत मीडियम फ्लेमवर. यामध्ये एक हिरवी मिरची घालून घ्यायची, तोडून घालायची, नाहीतर ते फुटू शकते भाजताना. मिरची घातल्यामुळे छान असा फ्लेवर येतो. याला छान भाजून घेऊया 2 मिनटं. त्यासोबतच मी या मसाल्यामध्ये 1 चम्मच भरून चण्याची डाळ घालणार आहे. चण्याची डाळ छान लाल होतपर्यंत भाजून घ्यायची. कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये थोडीशी चण्याची डाळ घालायची, त्यामुळे छान असा बाइंडिंग आपल्या भाजीला मिळतो. ग्रेव्ही आणि पीसेस वेगळे होत नाही. त्यासोबतच 2 चम्मच खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आणि तो पण छान लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचा. चण्याची डाळ आणि खोबऱ्याचा किस दोनही छान लालसर होतपर्यंत भाजून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. अशाच तुम्हाला झणझणीत भाज्या माझ्या पाहायच्या असेल तर तुम्ही माझ्या स्पायसी वेजच्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. छान मसाला भाजून तयार झालेला आहे. आणि इकडे आपला फणस चेक करून घेऊया. मसाला आणि फणस दोनही छान 5 मिनिटांमध्ये तयार होतात. 50% छान असा आपला फणस सॉफ्ट झालेला आहे. गॅस बंद करून घेऊया. इकडे आपला मसाला पण छान सॉफ्ट झालेला आहे, टोमॅटो नरम पडलेला आहे. गॅस बंद करून घ्यायची, थंड होऊ द्यायचं. मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं 1 ते 2 चम्मच पाणी घालून याचं आपण पेस्ट बनवून घेऊया. बघू शकता छान अशी फाईन पेस्ट बनवली आहे. पाणी खूप जास्त घालायचं नाही मसाल्यामध्ये. यानंतर कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल घालायचं. तेल थोडं जास्त घालायचं या भाजीमध्ये. तेल छान गरम झालं की यामध्ये किंचितसं जिरं घालायचं. खूप जास्त जिरे घालण्याची गरज नाही. जिरं छान तडतडलं की आपण पेस्ट बनवून घेतलेला मसाला घालून घ्यायचा. सगळा मसाला यामध्ये घालून घेऊया. इथे आपण सुरुवातीला आलं लसूणची पेस्ट घातलेली नाही. आलं लसूणची पेस्ट जर तुम्ही गरम तेलामध्ये घातली तर ती जळते आणि मग ती तर्रीवर आपल्या तरंगायला लागते. तर हा मसाला छान असा भाजून घेऊया. त्यानंतर 2 मिनटं छान याला परतवल्यानंतर आपण 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट घालणार आहे. तर ही ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायची की आलं लसूणची पेस्ट मसाला भाजून झाल्यानंतर घालायची, म्हणजे ती तेलावर तरंगणार नाही आणि जळणार नाही. इथे 1 चम्मच मी आलं लसूणची पेस्ट घातली आहे. तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट अवेलेबल नसेल तर मसाला भाजताना त्यामध्येच तुम्ही ग्राइंड करू शकता. व्यवस्थित याला छान भाजून घेतलं आहे आपण 2 मिनटं. तेल सोडायला लागलेलं आहे मसाला. यामध्ये आपण आता सुके मसाले घालून घेऊया. गॅसची फ्लेम लो करून घ्यायची, नाहीतर मसाले जळू शकतात. 2 चम्मच लाल तिखट घालून घ्यायचं. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. 1 चम्मच धना जिरा पावडर, 1 चम्मच काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायची. थोडीशी कस्तुरी मेथीचे 2 पानं याला छान परतवून घ्यायचं. आणि छान असं तेल सोडतपर्यंत हा मसाला आपल्याला 2 मिनटं छान शिजवून घेणार आहे आपण मीडियम फ्लेमवर. बघू शकता मसाला थोडा ड्राय झालेला आहे, यामुळे इथं आपण पाणी टाकून घेऊया. 2 चम्मच पाणी टाकायचं.
पाणी टाकलं नाही तर मसाला आपला जळू शकतो, म्हणून पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून याला आपण कवर करून छान 2 मिनटं तेल सोडतपर्यंत मसाला शिजू देणार आहे मीडियम टू लो फ्लेमवर. याला मी कवर करून 2 मिनटं शिजवून घेते. आहा, मस्तच ग्रेव्ही छान शिजून तयार झालेली आहे. यामध्ये आता बॉईल केलेले फणसाच्या फोडी घालून घ्यायच्या, पाण्यासोबत घालून घ्यायचं. पाणी थोडंच आहे यामध्ये म्हणून मी पाणीसुद्धा घातलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि कवर करून याला आपण 2 मिनटं छान शिजू देणार आहे, म्हणजे सगळ्या ग्रेव्हीचा फ्लेवर या मसाल्याचा फोडींमध्ये घुसेल. आहा, मस्तच लाल असं दिसत आहे आपलं तेल सोडलेलं आहे आपल्या या ग्रेव्हीनी. यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं. आवडीनुसार तुम्ही कन्सिस्टन्सी भाजीची कमी जास्त करू शकता. मी इथे अर्धा कप गरम पाणी घातलं आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छान तर्री सुटते, तेल छान वरती तरंगायला लागतं आणि छान मस्त असं हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. कवर करून याला 5 मिनटं आपण 2 उकळी काढून घेणार आहे. बघू शकता 2 उकळ्या छान आलेल्या आहे. भाजी खूप सुंदर अशी झालेली आहे. सुगंध खूप भारी असा येत आहे. गॅस बंद करून घ्यायची आणि थोडा बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घ्यायचा. बघू शकता छान अशी ही भाजी आपली तर्रीदार झणझणीत अशी दिसत आहे. गरमागरम भाजी ही आपण आता चपातीसोबत, भाकरीसोबत, राईससोबत सर्व करून घेऊया. भाकरीसोबत खाताना अतिशय भन्नाट अशी ही लागते. बघू शकता किती घट्टसर अशी ही थंड झाल्यानंतर दिसत आहे ही भाजी. तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी कुक विथ प्रीती इन मराठीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच झणझणीत भाजीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.